कडेगाव भिकवडी खुर्द येथील एरळा नदीपात्रात मृतावस्थेत या प्रकरणी विटा येथील ज्वेलर्स मालक राहुल सर्जेराव पवार राहणार सावरकर नगर विटा यास पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान प्रेमसंबंधातून ओढणीने गळा ओळून खून केल्याची कबुली संशयित पवार यांनी पोलिसांना दिली पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीपात्रात फेकल्यासही त्यांनी सांगितले कडेगाव पोलिसांनी तपास करून महिन्याच्या खुनाचा उलगडा केला सौताई सचिन निकम वर्ष बत्तीस राहणार बलवडी तालुका खाणापूर असे मृत महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खाणापूर तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील एराळा नदी पात्रात सहा जून रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला तेथील पोलिस पाटलांनी तातडीने नेवरी पोलिसांना माहिती दिली खेराडे वांगी येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले दरम्यानच्या काळात पोलीस हवलदार चंद्रकांत करांडे यांनी विटा पोलीस ठाण्यातील बेपत्ता लोकांची माहिती घेतली त्यावेळी ताई निकम हे त्या महिलेचे नाव असल्याचे समोर आले नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख ही पटली ही आत्महत्या नसून खूण असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली हाती असलेल्या धागेदोऱ्या आणि तांत्रिक माहिती आधारे पोलिसांनी शोध घेतला त्यावेळी विटा येथील रेणुका ज्वेलर्सचा संचालक राहुल पवार यांच्याशी अनैतिक संबंध ही माहिती समोर आली राहुल पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी